संजय आत्राम साहब नमस्कार भारीग्राम पंचायत घोड़न कपी गावाच प्रतिनिधित्व अपन करता घोड़न कपी गावा सन्दर्भ कई प्रश्न कि गोष्टी आम जाए घोड़न कपी गावामध्ये आरोग्य शिक्षण रस्ते दळणवळणाची साधन पायाभूत सुविधांची परिस्थिती काय आहे मॅडम तिथं पायाभूत सुविधांची म्हणजे घोड़न कपीपर्यंत रोड झालेली आहे आमच्याकडचं फक्त पाण्याची सुविधा तिथं उपलब्ध नाही आहे आम्ही दोन वेळात हातपंप मारण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याची पातळी तिथे एवढी खाली आहे की तिथं अनसक्सेस दोन माझे हातपंप म्हणजे अनसक्सेस झाले तरी पण आम्ही आदिवासी विभागामार्फत मागच्या वर्षी प्रस्ताव पाठवला आणि ती मंजुरी झाली एक सोलर पंप पाण्याची टाकी आणि विहीर अशा पद्धतीने आम्हाला मंजुरीचं पत्र आहे परंतु अजूनपर्यंत म्हणजे वरच्या पुढ्यावरची ही गोष्ट आहे तिथं अजूनपर्यंत त्यांनी मंजुरी दिली आम्हाला पत्र पण तिथे मंजूर झालेले आहे परंतु अजून काम सुरू झालेलं आहे खालच्या पुढ्यावरचा जो प्रश्न आहे तिथं विहीर आहे विहिरीच्या पाण्याने त्यांचा प्रश्न घोरणकपी एक आणि दोन खालचापुरा आणि खालचापुरा या दोन्हींबद्दल जर बोलायचं तर तिथे शिक्षण रस्ते वीज पुरवठा याबद्दलचे काय प्रश्न आहेत लोकांचे मॅडम तिथं एक प्रश्न असं उपस्थित होतोय की वरचा मुळा हा कोलमुळा आहे आणि खालचा मुळा हा गोलमुळा आहे यांच्या दोघांमध्ये म्हणजे गोड आणि कोलमुळा त्याच्यामुळे काय होतं आम्ही यांना बऱ्याच आदिवासी विभागामार्फत कोलमुळ्यांना 14 कुटुंब होते 14 कुटुंबांना आम्ही भरपूर मंजूर केलेले होते ते बांधकाम पण केलेलं होतं परंतु त्यांचे संस्कृतीनुसार कोणी एखादी मरण पावलं समजा तर ते काय गावच्या गाव उभे आणि ते आमचे घर आपले कवेलू खट्टवले ते बघितलं आम्ही कारण मध्येच जे दुसऱ्या त्या पहाडावर त्या नदीच्या काठी नाल्याच्या काठी किंवा शेतामध्ये असेल म्हणजे अजूनही त्यांच्या संस्कृतीमध्ये कसं बदल त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे आणि मार्गदर्शन करण्यापेक्षा जर वरिष्ठ स्तरावर जर त्यांना मार्गदर्शन झालं तरी योग्य आहे या दोन्ही घोड़न कपी एक आणि दोन मध्ये कोणकोणत्या महाराष्ट्र शासनाच्या योजना पोहोचलेल्या आहेत याच्यामध्ये इंदिरा आवास योजना म्हणजे घरकुल योजना याच्या व्यतिरिक्त कारण त्यांचं एकतर अशिस्तपण अशिक्षितपण आहे मी पुढे जाऊ शकत नाही त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही कास्ट सर्टिफिकेट नाही यामुळे बरेचशा योजना यांना म्हणजे अजून शिक्षणाची परिस्थिती काय शाळा 1 ते 4 पर्यंत आहेत परंतु तिथं शिक्षणाचं प्रमाण अल्पसच आहे समजायचं मागच्या वेळेस 14 विद्यार्थी होते आता तिथं 7 विद्यार्थी आणि पुढे प्राथमिक शिक्षणानंतर ही मुलं कुठे जातात ही मुलं प्राथमिक शिक्षक चौथीनंतर 90% तर शाळा सोडून जातात 10% जर आले तर मग एक भाईला आश्रमशाळा आहे तिथं किंवा मग देवाळा आश्रमशाळा पण शिक्षणाचं प्रमाण कमी आहे किशोरवयीन मुलं मुली यांचं स्वास्थ्य त्यांचं आरोग्य पोषण आणि त्याचबरोबर अंगणवाड्यातली शून्यवेचा अंगणवाड्यातली मुलं यांची पोषण आहाराची परिस्थिती काय शून्य ते 6 वयोगटातले जे अंगणवाडीतले विद्यार्थी आहेत त्यांना अमृत आहार योजनेअंतर्गत जे काही आहार मिळतील किंवा ग्रामपंचायत मार्फतीनं पेसाअंतर्गत जे 10% त्यांना महिला व बालकल्याण किंवा सकस आहार वगैरे ते भेटले यांच्या मार्फतीने त्यांचा आहार योजना ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तद्वतच किशोरवयीन मुली आहेत त्यांना जसं नॅपकिन पॅड ह्या पुरवठा केल्या जातात तद्वतच अंगणवाडी किंवा आरोग्य विभागामार्फत त्यांना मार्गदर्शन दळणवळणाचा साधनांचा अभाव म्हणा किंवा पाण्याचं दुर्भिक्ष म्हणा शिक्षणाचा अभाव म्हणा अज्ञान आणि अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात घेता महिला आणि मुलांच्या आरोग्याची परिस्थिती काय आहे महिला आणि मुलांचे शक्यतो ते दवाखान्यात येण्यापेक्षा आपलं गावठी इलाज करतात मग नंतर मग प्राथमिक आरोग्य केंद्र जो आहे आपल्या उपआरोग्य केंद्र आहे तिथे येतात
शक्यतो ते म्हणजे असं टाळतात की लोकांना म्हणजे त्यांना मिसळण्याची सवय झालेली नाही, त्यांची जी संस्कृती जी आहे त्यामुळे तो खूप घटा होते, त्यांना सुद्धा खूप घाव होतो. म्हणजे चांगल्या लोकांनी मध्ये मिसळण्याचा त्यांचं म्हणजे त्यांची मानसिकता पाटण पीएससी जवळच लांबते आणि भारी पण इथल्या 18 ते 35 वर्षाच्या आदिवासी युवकांची एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या संदर्भातली जी आपण मानसिकता म्हणतो ती काय आहे, किंवा ती तो स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर आपण त्याची मानसिकता कशी काय मॅम? आजच्या कंडिशनमध्ये तर असं आहे की जे 18 ते 35 वर्षाची मुलं आहेत त्यांचं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. एक तर 70% अशिक्षित किंवा मग 30% जे उरलेले आहेत ते चौथी पास, दुसरी पास, तिसरी पास, आणि त्यांना शेतीच्या कामावर रोजंदारी करण्याशिवाय किंवा स्वतःची शेती करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्यायच नाही. कारण कोणत्याही प्रशिक्षण घेतो म्हटलं तर आज शिक्षणाची अट आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रशिक्षण देऊ शकत नाही. समाजाचा मुख्य प्रभाव आणण्याच्या दृष्टीने ठीक आहे शिक्षण नाही आहे त्यांच्याकडे, पण एकंदरच त्यांना मुख्य प्रभाव आणण्यासाठी आपल्याकडून काय शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात? आपल्याला असं वाटतं मॅम की त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं, मेळावे उपस्थित करणे, त्यांना स्वतः म्हणजे कौन्सिलिंग करणे, ह्या जर बाबी जर त्यांच्या मनावर भरल्या तर आज नाही पण आज 2 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या मनावर ते प्रतिबिंब येणं, त्यांची येणारी पिढी तरी कमी होईल या म्हणजे समोरच्या जगामध्ये जाणार. कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण इथल्या स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करता आणि स्थानिक गरजांचा विचार करता कोणतं कौशल्य आधारित प्रशिक्षण आपण या प्रवर्तकल्या मुलांना सुचवा? मॅम जे आता या भागामध्ये जेवढे काही वनस्पती किंवा जे फळ फळ्याचे जसं चारे आहे, मोहफूल आहे, ह्या ज्या बाबी आहेत संग्रह करून त्याच्यावर प्रक्रिया करण्याची जर त्यांना प्रशिक्षण दिलं त्यांचं जीवन नक्कीच सुधारू शकेल. असे काही प्रयत्न झाले का यापूर्वी? मॅम कोणी केलेच नाही आणि त्यांनाही म्हणजे असं म्हणजे असं वाटलंही नाही की बा आम्ही या प्रभावात यावं, कारण अशिक्षितपणा त्यांचं प्रभाव असतं. जर असं प्रशिक्षण किंवा असं जर प्रयोग जर केले तर निश्चितच यांचं फायदा. संस्थाला ट्रेनिंग अँड प्रमोशन इन्स्टिट्यूट ही पुण्याची संस्था आणि आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिवती तालुक्यातील जिवती आणि पाटण या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जी 18 गावं आहेत त्या 18 गावांमधून या 18 ते 35 वयोगटातल्या युवकांना रोजगार उपलब्धी, स्थानिक उपजीविकेची संसाधनं उपलब्ध करणं आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करणं, त्या जीवनशैलीच्या अभ्यासामधून त्यांचं आरोग्य आणि पोषण याच्यावरती विशेष आमचा भर आहे आणि त्याला जोडूनच काही यांना संधी उपलब्ध करून देता येईल का? हा एक आमचा प्रयत्न आहे, हा एक अभ्यास आहे. या अभ्यासामध्ये या गावांचे ग्रामसेवक या प्रतिनिधी आपण प्रतिनिधित्व करताना आपलं मदत, आपलं मार्गदर्शन आणि आपलं योगदान नक्की पुढेही आम्हाला लागणार आहे. पण या पहिल्या टप्प्यामध्ये या गावाची तोंडळ कोणाच्या दृष्टीने किंवा इथल्या मुख्य अडचणी किंवा काय उपाययोजना शासनामार्फत केल्या जातात हे जाणून घेण्यासाठी आपण आम्हाला जोड दिला आहे, त्याबद्दल संस्थेला धन्यवाद.